या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस मुल्तानी बेकरी होडगी रोड सोलापूर। हॅलो हो बोलाई भाऊ। जय प्रहार। जय प्रहार बोला भाऊ। एकंदरीत अशी माहिती मिळाली होती की आपण सन्माननीय आमदार बच्चू कडू यांच्याकडे सोलापुरातून एक पत्र पाठवलेलं आहे की सोलापुरातील जे काही प्रहार संघटनेचे जे काही पदाधिकारी आहे हे बरखास्त करून नवीन पदाधिकारी नेमणूक करण्यात यावी असं काही पत्र वगैरे पाठवण्याची एक चर्चा आहे, खरं आहे का? पत्र पाठवलं नाही, मी काल फेसबुकला हे केलेलं आहे। पत्र पाठवलं म्हणजे कसं माहिती का, पत्र पाहून कट नाही, प्रदेशाध्यक्षांकडे पाठवलं आहे की संबंधित शहराची जी बॉडी आहे ती तात्पुरती स्वरूपात बरखास्त करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर ती जे माणसं योग्य वाटतील काय त्यांना परत म्हणजे जे इच्छुक आहेत त्यांना घेण्यात येईल। कारण कसं झालेलं माहितीये, कितीतर पद रिक्त आहेत, कित्येक पद रिक्त आहेत, आमचे युवक अध्यक्षाचं पद रिक्त आहे, त्याच्यानंतर तुमच्या ह्याचं पद रिक्त आहे, परत त्याच्यानंतर तुमचं काय म्हणते त्याला कामगार सेनेचं पद रिक्त आहे, परत अजून म्हणजे वेगवेगळ्या सेलचे पद रिक्त आहेत, ते सुद्धा पूर्ण भरण्यात येतील। आणि काय झालं माहितीये का, कुठे सध्या जातीवाद पेटाळले काय, कोण पण काय पण पोस्ट टाकालेत, एखाद्या तुमच्या वार्ड अध्यक्षांनी किंवा शाखा अध्यक्षांनी जर मोदीवर टीका केली तर चालेल का? हे असे प्रसंग चाललेत, कोण पण काय पण बोंबाबोंब करायला, त्याच्यामुळे स्थगित केलेले पद आहेत ते कायम राहतील। कायम राहतील म्हणजे काय, जमीर शेख, खालिद मणी आणि अजित कुलकर्णी काय, मीच बरखास्त केली, मी तर आहे, हे तीन पद तर राहतील। त्याच्यानंतर बाकीच्या जे पद जे आहेत ते योग्य पद्धतीने त्या पद्धतीने तुम्ही एवढे शाखा काढत असाल तर, तुमच्याकडे एवढी टीम असेल तर, एवढे जॉईन करत असाल तर, एवढी नोंदणी करत असाल तर, तुम्ही भविष्यात तुम्ही पदावर राहण्याच्या अधिकाराचे आहेत, नाही तर तुम्हाला बरखास्त करण्यात येईल, हे सांगितलेलं, दुसरं काही नाही। भाऊ, एक सोलापूर शहरामध्ये अशी देखील चर्चा होती की प्रहारचे आड घेऊन काही अनुचित प्रकार घडलेले आहेत आणि काही घडालेत पण, त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले का काय? कुठले प्रहारचा आड घेऊन, म्हणजे प्रहार संघटनेमध्ये आम्ही आहे याची प्रहारची एकंदरीत धाक बीक दाखवून, म्हणजे प्रशासकीय वर्ग मध्ये आपले धाक दाखवून आपलं आपलं काम करून घेत आहेत अशी एकंदरीत चर्चा होती, त्यामुळे हे कुठंतरी हे थांबावं, त्यामुळे तर हे निर्णय घेतले का? नाही, प्रहार संघटनेची कोणी धाक दाखवत नाही, प्रहार संघटना आक्रमक आहेत काय, नाही काम झालं तर एखाद्याला ठोकायला पण तयार आहे, अधिकारी असू दे किंवा मग हे असू दे, विषय तो नाही आहे। धाक दाखवून कोण जर प्रहारची धाक दाखवून धाक दाखवा, कोण चुकीचं काम करत असेल तर मी प्रहारचा सभासद आहे किंवा मी प्रहारचा संघटनेचा पदाधिकारी आहे म्हणून, चुकीच्या सामान्य लोकांना जर कोण हे करत असेल तर ते मग सहन करून घेणार नाही आम्ही। अधिकारी नाही काम केलं की त्याला सांगतो अजून पण तुम्ही रेकॉर्डिंग करा, ठोकणार त्या अधिकाऱ्याला, मग ते तहसीलदार असू दे किंवा तलाठी असू दे किंवा सर्कल असू दे, नाही काम केलं की काही लोक प्रहार संघटनेमध्ये नसतात तरी देखील प्रहारच्या आड येऊन काही अनैतिक प्रकार करतात, काही सेटलमेंट वगैरे प्रकार करतात अशी एकंदरीत शहरामध्ये चर्चा होती। त्यामुळे चर्चेला पूर्ण विराम देतो तुमच्या चर्चेला, जर तसे कोण असेल तर मला संबंधितांना म्हणजे संबंधितांची नावं मला निष्पन्न करावे, मी लगेच तिथल्या तिथं त्यांच्याकडनं राजीनामा घेतो सर, पदावर असतील तर जी, आणि जर नसतील तर सर, पदावर नसतील तर त्यांचा तर काय विषयच नाही की मग। चालेल, थँक्यू सर, थँक्यू, ओके, ठीक आहे, ठीक।